नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक छान आणि सुंदर अशी एक गोष्ट पाहूया। गोष्ट आहे एका चतुर ससाची। एक घनदाट जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये एक सिंह राहत होता। सिंहासोबत इतर प्राणी सुद्धा त्या जंगलात राहत होते। त्यात ससा होता, त्यात कासव होतं, त्यात झेब्रा होता, त्यात जिराफ होतं, हरिण होतं, असे बरेच प्राणी त्या जंगलात राहत होते। पण जंगलाचा जो राजा होता सिंह, तो अतिशय क्रूर, अतिशय निर्दयी असा तो राजा होता। तो दररोज जंगलामध्ये निघायचा आणि एक एक प्राण्याची शिकार करायचा आणि त्या प्राण्याला खाऊन टाकायचा। त्यामुळे काय झालं की बाकीचे जे प्राणी होते ते खूप घाबरायला लागले। ते खूप घाबरलेले होते, कुणीही बाहेर निघायचं नाही, जो तो आपल्या घरात लपून बसलेलं होतं। झेब्रा, जिराफ, हरिण हे सर्व प्राणी लपलेले होते, कुणीही बाहेर निघण्याचं नाव घेत नव्हतं। मग अशा वेळेला काय करावं? सिंह बाहेर आला तर तो सर्वांना मारतो, सर्वांची शिकार करतो, आपल्याला जीवन जगता येत नाहीये। सगळे विचार करू लागले, सगळे प्राणी विचार करत होते। त्यांनी त्यांची एक सभा भरवली, सगळे प्राणी एकत्र आले। त्यात जिराफ आला, हरी, लांडगा, ससा, कासव सर्व एकत्र आले आणि एकमेकांशी चर्चा करू लागले। ते म्हणू लागले की सिंह निर्दयी, अतिशय क्रूर आहे आणि तो आपल्या सर्वांना मारणार, त्याच्यामुळे आपले जीवन हलाकीचे झालेले आहे, आपल्याला बाहेर निघता येत नाही, आपल्याला आनंद घेता येत नाही, आपल्याला पोटभर अन्न खाता येत नाही, आपल्याला लपून बसावं लागतं। मग काय करायचं? मग सर्व प्राण्यांची चर्चा सुरू झाली। मग त्यावर एक तोडगा निघाला। सर्वांनी ठरवलं की एक एक जणाने दररोज एक प्राणी सिंहाच्या जेवणाच्या वेळेला त्याच्या गुहेत जात जाईल। त्यांनी तो प्रस्ताव सिंहासमोर मांडला आणि जंगलाच्या राजा सिंहाला त्यांनी सांगितलं की आम्ही दररोज एक प्राणी तुझ्या जेवणाच्या वेळेला तुझ्याकडे येत जात जाऊ, तू त्याची शिकार करायची, त्या प्राण्याला मारायचं आणि तुझं पोट भरायचं। त्या मोबदल्यात तू जंगलातील जे इतर प्राणी असतील त्या प्राण्यांना सोडायचं, त्यांना आनंदाने जगू द्यायचं। मग सिंहाने हा प्रस्ताव मान्य केला। सिंहाला वाटलं, वा किती छान, माझ्या जेवणाच्या वेळेला दररोज एक एक प्राणी येत जाईल आणि माझं पोटही व्यवस्थित आणि वेळेवर भरत जात जाईल। मग काय झालं की दररोज एक एक प्राणी जाऊ लागला। प्रथम दिवस होता हरणाचा, हरिण गेलं, सिंहाने त्याला ठार केलं आणि स्वतःचं पोट भरलं। नंतर नंबर आला झेब्रा, झेब्रे दादा हळूहळू घाबरत घाबरत सिंहाजवळ गेले, सिंहाने त्यालाही ठार केलं आणि स्वतःचं पोट भरलं। असं करत करत सिंह एक एक प्राणी खाऊ लागला। एक दिवस नंबर आला सश्याचा, पण ससा अतिशय चतुर, अतिशय चालाक। ज्या दिवशी सश्याचा नंबर आला त्या दिवशी सश्याने विचार केलं की आपण या सिंहाला अद्दल घडवायची, कायमस्वरूपी या सिंहाचा बंदोबस्त करायचा, जेणेकरून आपल्या जंगलातील इतर प्राणी सुखी राहतील, ते आनंदाने जगतील। त्या दिवशी सस्याने अतिशय छान अशी युक्ती लढवली आणि तो सिंहाच्या गुहेत गेला। सिंहाच्या गुहेत जाताना त्याला उशीर झाला। तो उशीर झाला म्हणजे तो मुद्दामच सिंहाच्या गुहेत उशिरा गेला। सिंह खूप रागावला। सिंह म्हणाला, माझी जेवणाची वेळ झाली, मला खूप भूक लागलेली आहे आणि तू उशिरा कसा आलास, तू वेळेवर का नाही आला? सिंह गर्जना करू लागला। ससा घाबरला नाही, सश्याच्या डोक्यात होती युक्ती। ससा सिंहाशी बोलला, सिंह दादा मी तुमच्या जेवणाच्या वेळेला येणार होतो, पण काय झालं की एक दुसरा सिंह आपल्या जंगलात आलेला आहे आणि त्याने मला पकडून ठेवलं होतं,
माझा रस्ता अडून ठेवलेला होता. मग सिंह विचार करायला लागला, दुसरा सिंह आणि तेही आपल्या जंगलात. मग त्यावर त्याने सस्याला विचारलं, कुठे आहे तो सिंह? मग सस्याने उत्तर दिलं की तो त्या एका विहिरीजवळ लपून बसलेला आहे आणि त्याने मला असंही सांगितलं की आता मी ह्या जंगलाचा राजा मी होणार आणि मी तुमच्या जंगलाचा जो पूर्वीचा राजा होता त्याला मी ठार करणार आणि ह्या जंगलावर राज्य मी करणार, असं त्या सस्याने सिंहाला सांगितलं. सिंह क्रोधित झाला आणि सिंहाला असं वाटलं की हे जंगल फक्त माझं आहे आणि ह्या जंगलामध्ये दुसरा कोणताही सिंह येऊ शकत नाही. म्हणून तो त्या सस्याला म्हणाला, चल माझ्यासोबत, कुठं आहे तो दाखव मला. सस्याच्या डोक्यात ती युक्ती चालूच होती. ससा त्याला विहिरीपाशी घेऊन गेला आणि सस्याने सांगितलं, महाराज, तो जो दुसरा सिंह आहे तो या विहिरीत लपून बसलेला आहे आणि तो तुमचीच वाट पाहत आहे. तो म्हणत आहे की मी ह्या जंगलाच्या राजाला ठार करणार. सिंह संतापला. तो जो जंगलाचा जो राजा होता सिंह, तो संतापला. त्याने त्या विहिरीत डोकावून पाहिलं. विहिरीत डोकावताच त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं आणि तो सिंह मोठ्याने गर्जना करू लागला. त्या सिंहाला पाहून, त्याचं जे प्रतिबिंब असतं, प्रतिबिंब होतं, त्या प्रतिबिंबाला पाहून तो सिंह मोठ्याने गर्जना करू लागला. सिंह गर्जना करत असताना त्याचं प्रतिबिंबही गर्जना करत होतं. मग सिंहाला संताप आला की मी ओरडतोय आणि या समोरच्या सिंहाला काही कळत नाहीये, मी या समोरच्या सिंहाला ठार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या सिंहाने जोराने उडी घेतली समोरच्या सिंहावर. पण ती उडी घेताना तो बरोबर त्या विहिरीमध्ये पडला. त्या पाण्यामध्ये त्याने उडी घेतली आणि त्या पाण्यात तो पडला. सिंहाला पोहता येत नव्हतं. शेवटी त्या पाण्यामध्ये तो बुडाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे त्या सस्याने युक्ती लढवली आणि त्या सिंहाला ठार केलं आणि जंगलातले प्राणी सगळे आनंदाने राहू लागले. त्या प्राणी गुणगोविंदाने एकत्र खेळू लागले. अशी ही सुंदर.